नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। माझं नाव पूनम शर्मा आहे। माझं यावर्षी पहिलं मतदान आहे। माझं म्हणणं असं आहे की माझ्या यावर्षीचं पहिलं मतदान आहे मी हे संग्राम भैयांनाच करणार आहे। घड्याळ आपलं हे चिन्ह आहे, आपण घड्याळ या चिन्हालाच मतदान करावे। भरपूर कामं केलेले संग्राम भैयांनी, जसं काय रोडांचं काम आहे, खड्ड्यांचं काम आहे, भरपूर असे कामं केलेले। लाडक्या बहिणींना ज्यांना पैशांची गरज होती त्यांना पैसेसुद्धा पाठवले आहे त्यांनी। भरपूर असे काम भैयांनी केलेले आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की संग्राम भैयांनाच आपण मतदान करावे। आज आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांची सावडी गावठण इथे प्रचार फेरी आहे आणि या प्रचार फेरीसाठी संपूर्ण सावडी गावातले समस्त नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित आहेत आणि आमच्या संपूर्ण सावडी गाव नागापूर भोलेगाव यांचा पाठिंबा भारतीय जनता पार्टी असन, राष्ट्रवादी असन, शिंदे सेना असन, सर्व घटक पक्षांचा पाठिंबा संग्राम भैयांना मोठ्या प्रमाणात मिळत आहे आणि कामांच्या जीवावर आणि घटक पक्षांच्या सगळ्यांच्या मदतीने संग्राम भैया यावेळी 60,000 मतांच्या फरकाने विजयी होतील हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। प्रचाराची सुरुवात सावडी गावठाणमधून महायुतीच्या उमेदवारांची प्रचाराची रॅली होणार आहे। अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये सावडी गावठाणमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार आज सुरुवात करत आहोत। आम्ही भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट असेल, असे सर्व एकत्र येऊन आम्ही अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये प्रचाराला सुरुवात करत आहोत। संग्राम भैयांनी याच्या पुढे काम केलेले सगळे काम केले, लाडके बहिणीचे केले, रोडाचे केले, सगळे काम केलेले त्यांनी। आतापर्यंत त्यांनी भरपूर काम केलेले। संग्राम भैयांना त्यांनी रोड केले, सगळे काम केले, सगळे त्यांनी हे केले, पाण्याची व्यवस्था केली, रोड केले, परत तुम्हाला सांगते वगैरे केले। तुम्ही त्यांना निवडून आणा। संग्राम भैया यांची रॅली आमच्या प्रभागात आली होती, ती यशस्वीरित्या पार पडली। ते आम्ही त्यांचं स्वागत अतिशय व्यवस्थितरित्या केलं। त्यांचं लाडकी बहीण योजना यांसारख्या विविध योजना राबवलेल्या आहेत, त्या सुरळीत पार पडल्या आणि विविध कामं त्यांनी शहरात अतिशय चांगल्या रित्या केलेल्या आहेत। आमचा पाठिंबा संग्राम भैया यांनाच असणार, इथून मागही होता इथून पुढेही असणार, आम्ही त्यांनाच मतदान करणार। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।